सिंधुदुर्गातील पहिले खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली. इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला 6 महिने 2 महिने अशा 8 प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार. सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही. अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस 78 87 31 61 आणि 94 20 20 61 90. मी आता मराठवाड्यात जाणार. जरांगे जे जे बोलतोय आमच्या देवेंद्र फडणीसांना आणि उद्धव जे जे बोलतोय पंतप्रधाना तो आणि तो गुटखा संजय राव त्यांचा समाचार घेण 10 ते 15 दिवसात मी निघण आचार सरी. आणि मी त्यांना काय म्हणलो तुम्ही येऊ नका म्हणून. माझं कधी स्टेटमेंट आहे का समजा त्यांना आदरानं दादा म्हणते सर. मी म्हणलं का दादानी मराठवाड्यात यायचं नाही ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणती धमकी. मी म्हणलं का त्यांना तुम्ही मराठवाड्यात यायचं नाही तुम्हाला बघून घेतो तुम्ही काय बघणार आहेत मला. हे बघा मी तुमचा आदर करतो प्रत्येक वेळेस ते मीडियाच्या बांधवातून सांगितलेलं आहे मी आणि मी पुन्हा आज पुन्हा एकदा सांगतो की मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात या मग तुम्हाला दाखवेल असं धमकी देऊ. मी जर म्हणलो ना मराठवाडी येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला कोकणात. मी म्हणतच नाही मी तसले जाबरे धंदे करतच नाही. मी म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. आता बरं धमकी देता का मी मराठवाड्यात जातो बघतो तेव्हा काय करतो. मी बघायला लागलो तर लय फजिती होईल सगळ्यांची लय फजिती होईल हो कोकणात सुद्धा. पण मी तसलं असलं इतके छिचुरे चाळे करतच नाही कारण आम्ही त्यांना मानतो दादा म्हणतो मी त्यांना कारण त्यांना मानतो त्याच्या पाठीमात काहीतरी असेल ना मानतो म्हणल्याच नंतर. आणि मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही. आजही सांगतो पुन्हा की त्यांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर बोललेलो नाही बोलत नाही. मग मी बोलायला लागलो तर मग मी आखडणार नाही म्हणजे मी क्लिअर सांगतो त्यातल्या फुकट धमक्या नाही द्यायचं फुकट धमक्या. मला धमक्या नाही शिकायचे अजिबात मी कोणालाच घेत नसतो. मी म्हणलो का त्यांना मराठवाडे येऊ नका. मी म्हणलो का कोणत्या नेत्याला माझा मराठा समाज म्हणला का येऊ नका. काय करतो ते बघू म्हणजे का धमक्या द्यायला लागले का तुम्हाला. मला उगत काय माझ्या नादाला लागू नका. मी सरळ सांगतो माझ्या नादाला लागू नका. तुम्ही तिकडं कोणाच्या नादाला लागा माझ्या नादाला लागून तुमचा पचका करून घेऊ नका तुम्ही. म्हणजे क्लिअर सांगतोय मी निलेश साहेबाला विशेष करून पुन्हा सांगतो की तुम्ही त्यांना समजून सांगा भैया की मी त्यांना बोललेलो नाही बोलत नाही. तुम्ही विनाकारण मला डोचू नका त्या देवेंद्र फडणवीसाठी. देवेंद्र फडणवीस हे ठरलं का आता दादा लांगावर घालायचं आमच्या मराठ्याच्या मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं आहे का. मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं आहे का. आणि तुम्ही मला वाहन द्यायला लागले. मी मराठवाड्यात जातो काय करतो ते बघतो. मी म्हणलो की तुम्ही येऊ नका मग बघतो तुमच्याकडे आल्यावर. मी जर धमकी दिली ना कुठंच नाही फिरता येणार कुठंच मराठवाड्याचं तर सोडूनच द्या कुठंच. इतकं खालच्या दर्जाचे विचार मी नाही करत. दादा मोठे नाही ते त्यांनी किती तोलून मापून बोलायला पाहिजे किती तोलून मापून शब्द काढले पाहिजेत. आपण एक दिवस समाजाचं काम केलेलं आहे त्यांनी 16% आरक्षणासाठी याचंही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. का ते देवेंद्र फडणवीस ऐकून काय येईल. देवेंद्र फडणवीस जागता नाही आणि त्याचं काय 1,500 लोक आले तर ते काय करणार आहेत आमचं काय करणार ती. देवेंद्र फडणवीस या धमक्या द्यायला लावल्या का आता. देवेंद्र फडणवीस एकटा नाही आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या. तुम्ही काय सोबत आहेत सगळे काय करणार तुम्ही. मराठ्या एकदा नादाला लागले ना तुम्ही काहीच करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणला उगत नीट राय नको मराठे मराठे जागावर घालून नीट राहा नीट राय जेडून करू नको लई तुला वाटत असं ही मराठ्यांची फौज गोळा केल्यावर काय होईल सुपडा साफ होईल सुपडा साफ राज्यात. हे असे जर मराठे अंगावर घातले ना तुम्हाला आणखीन सांगतो फडणवीस साहेब एक शिप नाही येऊन देत तुमची एक बी राज्यात. तुम्ही लय भानावर येऊन काम करा थोडं लय मस्तीच सत्यचा गैरवापर नका करू फडणवीस साहेब. तुम्ही मराठे मराठे जांगावर घालू नका. त्यांना म्हणलोच नाही त्यांनी महाराष्ट्र येऊन बळच कशामुळं मला धमक्या देता तुम्ही बळच मराठ्याच्या नादी लागू नका. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.